आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डीवायएसपी किशोर काळे म्हणतात 100% लोक घरात. जनता कर्फ्यू या घोषणेने शिरोळ हातकणंगले तालुक्यातील जनतेने घरात बसायचं ठरवलं असं मत जयसिंगपूर उपविभागाचे डीवायएसपी किशोर काळे यांनी व्यक्त केलं. आपण पाहतोय सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा राज्यमार्ग एकदम रिकामा रिकामा दिसतोय. आता आपण अंकली आणि उदगाव या दरम्यानच्या पुलाच्या शेजारी आहोत. आमचे प्रतिनिधी ऋषिकेश बावचे येथे पोहोचले आहेत. या संपूर्ण विभागात वाहनांची मोठी वर्दळ असते पण आज येथे एकही वाहन दिसत नाही. आता आपले प्रतिनिधी जयसिंगपूर येथील क्रांती चौकात पोहोचले आहेत. येथे ही मोठी बाजारपेठ आहे, बसस्थानक आहे पण येथेही एकही नागरिक दिसत नाही. आपल्याशी जोडले जात आहेत जयसिंगपूरचे डीवायएसपी किशोर काळे, ते काय म्हणतात ते आपणच पाहू. आज रोजी माननीय पंतप्रधान भारत सरकार यांच्या आवाहनावरून जो जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगानं संपूर्ण जयसिंगपूर उपविभागामध्ये जयसिंगपूर शहरामध्ये त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर्व जनतेला त्या ठिकाणी आवाहन आहे की कुणीही विनाकारण आपल्या घरातून त्या ठिकाणी बाहेर निघू नये. अगदीच फार काही इमर्जन्सी असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा आणि पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी ती परिस्थिती हाताळावी. परंतु विनाकारण कुणीही घरातून बाहेर पडलेलं आढळून आल्यास त्या ठिकाणी त्यांच्यावरती उचित कायदेशीर कारवाई केली जाईल. परत एकदा मी आवाहन करतो पोलीस प्रशासनाच्या वतीने की आपण सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी संयम बाळगावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद.